आम्ही हरिहरेश्वरला जात असताना रस्त्यात आम्हाला एक फलक दिसला. त्यावर लिहिले होते की जागृत बेलेश्वर शिव मंदिर जावेळे. न जाणो कुणास ठाऊक तो फलक मनात घर करून गेला. हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही त्याच मार्गाने परत येणार होतो. मनात तीव्र इच्छा झाली की या शिवमंदिराचे आपण दर्शन घ्यायचे आणि आम्ही त्या दिशेने प्रवास सुरू केला. श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावर गालसुरे या गावापाशी बेलेश्वर शिवमंदिराजवळ पोचण्यासाठी अवघ्या 4 किलोमीटरचे अंतर आहे. जावेळे या गावात आल्यावर थोड्या अंतरावरती निसर्गरम्य परिसरात छानसं मंदिर आम्हाला दिसले. नमस्कार मंडळी, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेववधूचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण आलो आहोत बेलेश्वर महादेवला आणि आपण मंदिरात आपण जाणार आहे, दर्शन घेणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथे काळभैरवाचं मंदिर आहे, तर काळभैरवाचं आपण पहिले दर्शन करूया आणि मग मंदिरात जाऊया. मंदिराची इथे पहिले दादा आणि ताई आहेत, त्यांना थोडी माहिती आहे, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया आणि मग आपण दर्शन करूया. तर चला तर मग आता आपण पहिले काळभैरवाचं दर्शन करूया. तुम्हाला काळभैरवाचं मंदिर आहे आणि श्रावण मासामध्ये इथे साप येतो. दर श्रावणात इथे साप असतो, साप येतो आणि तो वरती वेटवा मारून बसलेला असतो. ही ती जागा आहे, तो वरती इथे साप असतो. दर श्रावणामध्ये तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला तो बघायला मिळेल. काळभैरवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि दादा आणि ताई इकडे जे आहेत त्यांची आपण भेट घेऊया. चला तर मग. आपल्याबरोबर हे दादा आणि ताई आहेत, त्यांच्याकडनं आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. हरिश्चंद्र दामोमळेकर जावेळे, अध्यक्ष. बर. आणि आता प्रेक्षकांना, दर्शकांना आणि भाविकांना तुम्ही या मंदिराबद्दल जे काही इतिहास असेल तो पूर्णपणे सांगा. भारतात हरिहरेश्वर हे क्षेत्र मानले जाते तीर्थक्षेत्र म्हणून. त्याच्या उत्तरेस हे जावेळे निसर्गरम्य वातावरणात जावेळे गाव आहे. त्या गावामध्ये प्राचीन काळी बेलेश्वर देवस्थानाची जागृत देवस्थान आहे आणि फळप्राप्त देणारे देवस्थान आहे. ह्याचा इतिहास सांगायचा म्हणजे पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे ते मी आता कथन करतो. इथे एक घनदाट असं अरण्य होतं, त्याच्यामध्ये आमचा छोटंसं गाव जावेळे म्हणून आहे. त्याच्यामध्ये छोट्या गावामध्ये गुराकी, गुरं राखणारे गुराकी इथेच गुरं चारण्यासाठी यायचं या माळरानावरती. आणि त्या गुराकीतील एक गाय त्याची नजर चुकून त्या या स्थळामध्ये यायचं आणि तो गुराकी प्रत्येक वेळेवरती गाय जाते कुठे, जेव्हा जाण्याचा परतीचा मार्ग होता त्याच वेळेस ही गाय जाते कुठे, म्हणून त्यांनी त्याच्यावरती टेळणी केली की जाय जाते कुठे आपण पाहूया. त्याने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ती गाय सातत्याने इथे पानं सोडायची पिंडीवरती या. आणि त्यामुळे ती त्या गुराक्याला समजलं की इथे काहीतरी देवस्थान आहे म्हणून त्याने आमच्या गावातील लोकांना सांगितलं, जाणकार लोकांना. आणि सगळी मंडळं आली, त्यांनी पाहिली आणि ते दृश्य दिसलं त्यांना. आणि त्याच्यानंतर ती जागा साफ केली गेली. त्याच्यामध्ये स्वयंभू देवस्थान, महादेवाची पिंडी, महादेवाची पिंडी म्हणून दिसण्यात आली. त्याच्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी त्याचं जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. पण त्यावेळेस कसे मातीच्या भिंती, कुड्याच्या भिंती अशा होत्या. आता कुड्याच्या भिंतीप्रमाणे त्यांनी ते देवळाचं देऊळ बांधलं गेलं. आणि त्यानंतर काही काळातरी प्रसिद्धी झाली तालुक्यावर की बाबा इथे जागृत देवस्थान आहे, स्वयंभू देवस्थान आहे, बेलेश्वर देवस्थान म्हणून ते नाव प्रसिद्ध झाले. आणि त्याच्यानंतर तिथले जे श्रीवर्धन तालुक्यातले एक व्यापारी आहेत गंधरी कंपनी म्हणून, त्यांनी इथे येऊन दर्शनास यायचे. त्यांनी मनोभावना आपली मिनती केली की माझ्या पोटी काही संतान नाही तर काय ती मला फळप्राप्ती व्हावी, त्याच्यानंतर मग मी तुझा जीर्णोद्धार करीन. अशा पद्धतीने त्यांना फळप्राप्ती झाली. त्यांनी त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 200 वर्षापूर्वीची घटना असेल, 200 वर्षापूर्वीची घटना असेल, त्यावेळेस त्यांनी ते मंदिर जीर्णोद्धार केलं. त्यानंतर 150 वर्ष गुलटले असतील, मग आमच्या ग्रामस्थ गेला हे आता जीर्ण मंदिर झालेलं आहे. 35 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस आम्ही ते आमच्या माझ्या भाऊ सुरेश मळेकर हे सचिव होते, जीर्णोद्धार करताना ते पूर्ण नष्टनाभूत केलं. त्यावेळेस जेव्हा हे पाया खोदताना त्यांना हे काळभैरवाचे मंदिर जो आहे इथे छोटंसं, बरोबर, ते काळभैरव मंदिर की काळभैरवाची मूर्ती सापडली आणि त्याचे बांधले गेले. तुम्हाला खोदकामात सापडली त्यावेळेस. आणि ते खोदताना
की जवळजवळ आमचं बांधकाम चालू झाले आणि सगळं उघडं होतं, म्हणजे उन्हाच्या तप्त उन्हात ते पिंडी तापत होती. पण काय दृश्य झालं की तिथे त्या पिंडीच्या भोवती, तुम्ही आता पिंडी पाहाल कशी आहे, तिच्या भोवती तब्बल 18 झाडं ही बेलाची उगवली, कारण का तिच्यावरती सावळी नव्हती. जोपर्यंत त्या मंदिरावरती तिच्यावरती सावळी पडत नव्हती तोपर्यंत ती बेलाची झाडं तब्बल आपल्या 5 ते 6 फूट उंचीची वाढली गेली. आणि जेव्हा तिच्यावरती स्लॅब पडलं गेलं, सावळी पडली, तेव्हा आपोआप ती झाडं नष्ट झाली. हा तिचा एक इतिहास आहे आमच्या देवळाचा. त्या हे झाल्यानंतर की ती झाडं पाहून अशी आमची देवळाची प्रसिद्धी झाली की आम्ही अपेक्षा नव्हती केली की त्यावेळेला आम्ही हेच RCC कन्स्ट्रक्शन करू म्हणून, मंदिर बनवू म्हणून, एक असं बनवणार म्हणून. एवढे आम्हाला फंड मिळाले त्यावेळेला की त्याच्यातूनच त्याची अशी प्रेरणा मिळाली की त्याच्यातूनच आम्ही हे मग RCC एक मोठं देऊळ बनवलं त्याच्यामध्ये. आणि आम्ही ऑलरेडी त्यावेळेला ते पूर्ण उत्खनन केलं होतं. उत्खननामध्ये असं आम्हाला आढळून आलं होतं याच्यामध्ये की ते पूर्ण खाली कातळच आहे आणि कातळावरतीच ती बेलाची झाड. धन्यवाद दादा माहितीबद्दल. आता आपण ताईंकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीक्षा प्रदीप टाकळे. मी या गावची माहेरवासीन आहे. आमचं हे स्वयंभू जावळे जागृतस्थान आहे मंदिर. श्रावण महिन्यात आमच्या या मंदिरामध्ये श्रावणी शनिवार आणि सोमवार अगदी थाटात साजरा केला जातो. श्रावणा विशेष म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागराज आमच्या ह्या मंदिरात येतो आणि प्रत्येक भाविकांना दर्शन देतो तो. जी व्यक्ती या बेलेश्वराच्या चरणी अगदी मनोभावी सेवा करेल त्याला नक्की स्वयंभू बेलेश्वर प्रचिती देतो. तसेच शिवरात्रसुद्धा, शिवरात्रीचा उत्सवसुद्धा अगदी आनंदात साजरा केला जातो. आमच्या जावेळगावचे संपूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ मिळून एकत्रीकरण करून शिवरात्र किंवा बाकीचे काही सगळे उत्सव हे अगदी आनंदात साजरे केले जातात. आणि एक विशेष म्हणजे थोडंसं सांगायचं म्हणजे या बेलेश्वराची आख्यायिका एवढी आहे साहेब, एक थोडंसं अभ्यास केला तर पूर्ण ह्या कोरोना काळामध्ये प्रत्येक आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये एक एक पेशंट तरी सापडले, शिवाय काही अपघडित घडलं. पण या आमच्या जावेळे गावचं या बेळेश्वराने एवढे रक्षण केलं की एकही पेशंट सापडला नाही आणि प्रत्येक माहेरवासीन असे पूर्ण गावाचं रक्षण केलं त्यांनी. म्हणून या बेळेश्वराच्या चरणी म्हणजे आमचा खूप विश्वास आहे आणि त्यांनी सगळ्यांना प्रचिती दिले. सुंदर सुंदर धन्यवाद ताई माहितीबद्दल. आता आपण दादांनी आणि ताईंनी आपल्याला सुंदर माहिती सांगितली, आता आपण प्रत्यक्ष जाऊ या गाभाऱ्यामध्ये आणि पहिले महादेवाचं दर्शन घेऊया. चला तर मग. ग्रामस्थांना त्यावेळेस ही गणपतीची मूर्ती उत्खननात सापडली होती. पिंड जर मित्रांनो बघितली तर जमिनीच्या खाली अशी थोडं आपल्याला खाली जायला लागते. महादेव मंदिर आत्ता आपण बघितलं, पण त्याला जाण्याच्या आधी आपल्याला महासतीचं छोटंसं मंदिर लागतं. तर ताई आता त्याबद्दल आपल्याला माहिती सांगतात ती आपण जाणून घेऊया. नमस्कार भाऊ. हे आमचं महासतीचं जागृत स्थान आहे. सुरुवातीला या ठिकाणी मोठी जाळ होती, त्याच्यामध्ये स्वयंभू महासती म्हणून उत्पन्न झाले ते तिथे. मग आम्ही ते जाळ वगैरे काढून हे स्वयंभू मंदिर इथे स्थापन केले. सगळ्या महिला मंडळ वगैरे पहिली पूजा महासतीची करतात, नंतर महादेवाच्या मंदिराच्या. अरे वा छान. आता आपण पहिले दर्शन करून घेऊया. वा किती प्रसन्न आणि शांत वातावरण आहे इथले. ना गावात ना मंदिर परिसरात बाजार, ना कसलीच लगबग. शांत मनाने निसर्गाशी एकरूप होऊन शिवचरणी लीन होऊन ध्यानमग्न झालो. खरंच मित्रांनो इथली भूमी किती पावन आणि निसर्गसंपन्न आहे. इथली कौलारू घरे किती डोलात उभी आहेत आणि इथली माणसे किती साधी भोळी, आपुलकीने विचारपूस करणारी. इथली सर्व दृश्य डोळ्यात साठवून आम्ही महादेवाचे मनसोक्त दर्शन करून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तर मंडळी आपण एवढं सुंदर असं बेलेश्वर महादेव आपण आत्ता बघितलेलं आहे, सुंदर अशी माहिती आपल्याला कळलेली आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.